नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पीक विम्याच्या निमित्तानं राज्यभरामध्ये शेतकरी मोठ्या आशेनं कधी एकदा आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळतो अशा प्रकारची आशा सरकारकडे लावून बसलाय. पीक विम्याचे पैसे वेळेला हातात पडले तर त्याचा उपयोग होऊन झालेलं नुकसान भरून काढता येईल आणि नव्या पेरणीच्यासाठी उमेद निर्माण होईल अशी त्याची अपेक्षा आहे. दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही आहे. गेल्या सरकारमध्ये सत्तेत असलेल्यांनी, अर्थात सत्तेत असलेल्यांच्या सोबत म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना सत्तेत होती, त्यांनी पीक विम्याच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं. आत्ताच्या घडीला शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री आहे, तरी पण पीक विम्याच्या संदर्भातली ओरड थांबलेली नाही. शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयामध्ये नक्की कुठं चुका होत आहेत, त्याचे परिणाम काय होत आहेत, ते टाळता येतील का याची चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षवेधीमध्ये आज तोच विषय, पीक विम्याचे बळी. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं विकास लवांडे, महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत. तसंच कृषी आंदोलक, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये या आंदोलनाचे प्रणेते माणिक कदम आणि कृषी अभ्यासक उदय देवळाणकर. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. माणिक कदम यांच्यासाठीचा माझा पहिला प्रश्न आहे. माणिक कदम, आत्ताच्या घडीला राज्य पातळीवर पीक विम्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला जबाबदार कोण आहे? धन्यवाद. सर्वप्रथम जय महाराष्ट्राचे. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्वाचा आणि ज्वलंत विषय आपण या आजच्या दिवशी चर्चेला घेतलेला आहे. गेल्या वर्षी जवळपास 1 कोटी शेतकऱ्याच्या आसपास शेतकऱ्याने पीक विमा हा भरलेला होता. त्यापैकी फक्त 830 कोटीच्या आसपास शेतकऱ्याला हा प्रीमियम भेटलेला आहे. आणि ह्या 10 ज्या काय कंपन्या होत्या, रिलायन्स असेल, आयसीआयसी लोबार्ड असेल आणि दुसऱ्या ज्या काय ज्या कंपन्या असतील, त्या ह्या कंपनीला जवळपास 5000 कोटीचा नफा झालेला आहे. आणि हे जे काय पीक विमा कंपन्याच्या संदर्भातलं जे काय धोरण आहे, राज्य जरी किती काही जरी म्हणत असलं, हा केंद्राचा विषय आहे हा असं म्हणून चालत नाहीये. राज्य सरकारची जी काय कृषी विभागाची यंत्रणा आहे, ही कृषी विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाची यंत्रणा, ह्या दोन्ही यंत्रणा गाडीच्या बैलासारखे दोन चाक मिळून जर चालल्या तरच शेतकऱ्यांना पीक विमा हा भेटत असतो. परंतु कृषी विभागाचा तुम्ही सर अहवाल बघा, पंचनामाचा अहवाल हा वेगळा असतो आणि महसूल विभागाचा अहवाल बघा, हा महसूल विभागाचा अहवाल हा वेगळा असतो. गेल्या वर्षी जवळपास गेल्या म्हणजे 2 वर्ष कंप्लीट झाले असतील ह्या घटनेला. आताचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी खूप मोठ्या मेहनतीनं एक एक्सा कंपनीने वर एक मोर्चा काढला होता, बरोबर. आणि ह्या मोर्चाच्या संदर्भामध्ये आता ठीक आहे, आमच्यासारखे आंदोलक शेतकरी असतात, 2017 पासून आम्ही पीक विम्याच्या संदर्भात मी व माझे सहकारी महाराष्ट्रामध्ये लढा देत आहोत. आणि ह्याच्या संदर्भात माझ्याकडनं आदरणीय उद्धव साहेबांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यानं आम्ही जे का हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, त्याची सगळे कागदपत्र आम्हाला द्या, तुम्ही उपलब्ध करून द्या आणि आम्ही पीक विमा कंपनीचा आवाज हा राज्य पातळीवर उठू असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. परंतु दुर्दैवाची घटना गोष्ट अशी, मी ते कागदपत्र माझ्या वकिलामार्फत त्यांना सगळे द्यायला सांगितले, दिले सुद्धा, आणि नंतर मात्र काय झालं काय नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आदरणीय उद्धव साहेब खुर्चीवर बसल्या सुद्धा पीक विमा हा भेटलेला नाही, हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. ठीक आहे, माणिक कदम मी आपल्याला यासाठी थांबवतोय कारण आपण बोलत असताना सुद्धा आपल्याला सातत्यानं संपर्क होत असल्यानं तुमचा आमच्याशी असलेला संपर्क तुटतोय, ते दुरुस्त करून घ्या. मी चर्चेसाठी पुढे जातोय. आपल्या सोबत विकास लवांडे आहेत. विकास लवांडे, शेतीच्या विषयाचे प्रश्न तुम्हाला वेगळे सांगायला नकोत. आत्ता जी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत सरकारची प्रतिक्रिया अपेक्षित करतो.
खरतर पीक विमा हा प्रथम 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना पहिल्यांदा देशात सुरू झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा राष्ट्रीय कृषी पीक विमा सुरू झाला. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेच्या नंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना आता नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर सुरू झाली. आता या सगळ्या योजना सुरू झाल्या, परंतु त्याचं सगळं नियंत्रण जे असतं ते त्या संबंधित विमा कंपन्यांच्या संबंधात असतं. त्याची राष्ट्रीय पातळीवर एक कंपनी आहे, त्याच्या संलग्न ह्या खाजगी कंपन्या असतात. केंद्र सरकारची एक विमा कंपनी आहे, त्या कंपन्यांना ह्या खाजगी कंपन्या संलग्न असतात. आणि या ज्या विमा कंपन्या आहेत आपल्या राज्यामध्ये, ज्या साधारणपणे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या विमा कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये भारती एक्सा कंपनी आहे, रिलायन्स आहे, इफको आहे, एचडीएफसी इर्गो आहे, परत बजाज अलायन्स आहे, अशा या ज्या काही कंपन्या आहेत यांनी काही 4 जिल्ह्यामध्ये, काही 5 जिल्ह्यामध्ये या विमा कंपन्या कार्यरत आहेत. याच्यावर सरकारचं काहीही नियंत्रण नाही असं सांगायचा आपला प्रयत्न आहे का? आणि राज्य सरकारचा यात कोणताही हस्तक्षेप असत नाही असंही म्हणणार आहात का? मी असं बोललेलं नाही अजून. जी जी, मी असं काहीच बोललेलं नाही. आपण 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 ज्या पद्धतीनं मांडणी करताय, वेळेची मर्यादा आहे, मला पटकन मुद्द्यावर आणण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारावा लागला. हे बघा, मुद्दे सुद जर हे शेतकऱ्याला कळलं नाही, जो ऐकणारा जो शेतकरी आहे त्याला ही रचना जर कळली नाही तर तो त्याला त्याला रचना कळली तर तो व्यवस्थित त्याच्याशी पाठपुरावा करू शकतो. ठीक, विमा कधी मिळतो, विम्याच्या काही नियम अटी आहेत, जो विमा आपल्याला मिळतो त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात विमा उतरवणारे शेतकरी नाही आहेत पीक विमा घेणारे. पश्चिम महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर 2-5% शेतकरी पीक विमा घेत असतील. विशेष करून मराठवाड्याच्या 4-5 जिल्ह्यामध्ये पीक विमा घेणारे जास्त शेतकरी आहेत. तर पीक विमा जो आहे तो बऱ्याच वेळा तो पावसाचं जो काही लहरीपणा आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, पूर आला, या संदर्भात तो पीक विमा मिळत असतो. आणि त्याचं जे काय पीक विम्याची रक्कम मिळायची आहे त्या संदर्भामध्ये पंचनामा जो काही करणारे अधिकारी असतात, बऱ्याच वेळा एखादा अधिकारी त्या गाव पातळीवर चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई स्वरूपात झाली पाहिजे. विकासजी, वेळेची मर्यादा आहे. आत्ता प्राप्त परिस्थितीत पीक विम्याची मदत न मिळण्याला कारणीभूत आणि जबाबदार कोण? पीक विम्याची रक्कम देण्याचं सर्वस्वी त्या पीक विमा कंपनीवर अवलंबून असतं. जर कुठं काही चुकीचे प्रकार घडले असतील तर त्या चुकीच्या प्रकारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात जर काही आलं असेल तर राज्य शासन निश्चितपणे त्या ठिकाणी दखल घेईल. माणिक कदम आपल्याला उत्तर देऊ इच्छित आहेत. माणिक कदम, हा तर्क पटणारा आहे का? अजिबात नाही. लवंडे सर, मी सांगतोय तुम्हाला माझ्या परभणी जिल्ह्यातलं उदाहरण सांगतोय. जवळपास तुम्ही ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे 49,000 शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या होत्या. पीक विमा कंपनीनं जवळपास 22,000 शेतकऱ्याच्या तक्रारी नाकारल्या. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडे बी तालुका हो गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातल्या. अद्याप तुम्ही उस्मानाबाद असल, लातूर असल, परभणी असल, बीड असल, जालना असल, मराठवाड्यातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम ही भेटलेली नाहीये. ह्या वर्षीचा पीक विमा कंपन्याचा नफा हा कारण सांगू शकाल आपण? कारण काय? पीक विमा कंपन्याला पैसे द्यायचे नाही शेतकऱ्याला. कारण काय? म्हणजे पीक विम्याच्या संदर्भामध्ये पंचनामा कोण करतं? ते अधिकारी करतात. कृषी विभाग मग त्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं तिथे चुकीचा कारभार चालला असं आपल्याला म्हणायचं आहे का? नैसर्गिक आपत्ती झाली होती तरी अधिकारी नैसर्गिक आपत्ती मान्य करत नाहीत. पावसाचं जे काही मिलीमीटर असतं, प्रत्येक तालुक्यामध्ये 2-3 प्रकारचे पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी मिलीमीटर मध्ये नोंद होत असते, त्याच्यानुसार जी नैसर्गिक आपत्ती नोंद करतात ते अधिकारी देण्याचं ते ठरवतात. पीक विमा भरल्याच्यानंतर 24 तासापासून त्या शेतकऱ्याला हा लाभार्थी म्हणून ते शेतकरी वर्ग होतो. न्याय म्हणजे त्या शेतकऱ्याला संविधानिक अधिकार आहे ते पीक विमा भेटण्याचा. आज माझ्या परभणी जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. 65 मिलीमीटर जर पाऊस पडला, 65 मिलीमीटर जर पाऊस पडला तर ती नैसर्गिक आपत्ती म्हणून धरल्या जाते. आज परभणीमध्ये 230 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मग हे अधिकाऱ्याच्या लक्षात येत नाही का? मला मला याच्यात हस्तक्षेप करावा लागतोय. वेळेची मर्यादा असल्यानं हस्तक्षेप करून मला पटकन उदय देवळाणकरांना बोलतं करायचं. एकच मिनिट विकासराव एकच मिनिट आपण थांबा. उदय देवळाणकरांना बोलतं करतो आणि त्यानिमित्तानं उदय देवळाणकरांना असा प्रश्न विचारणार आहे की उदयराव, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार
या दोघांपैकी प्रामुख्यानं पीक विमा राबवण्याची जबाबदारी कुणाची आणि अधिकारी चुकतायत असं म्हणून राज्य सरकार जबाबदारी झटकू शकतं का? जबाबदारी दोघांची आहे आणि दोघांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की याचे परिणामकारकता आणि व्याप्ती वाढवण्यासाठी थोडी पुनर्रचना याची करावी लागणार आहे. राज्य सरकारवर काही जबाबदारी आहेत, राज्य सरकारला काही गोष्टी स्वायत्तता केंद्र सरकारने दिलेली आहे आणि उंबरठा उत्पन्न ठरवणे आणि उंबरठा उत्पन्नानुसार त्याचा मावेजा शेतकऱ्यांना मिळेल याचं मॉनिटरिंग करणं हे काम सगळ्या राज्यांना करावं लागतं. परंतु काय झालंय की वारंवार आपण विमा घेतो आहोत आणि उंबरठा उत्पन्न काढताना गेल्या 7 वर्षातले बेस्ट 5 वर्ष आपण सरासरीचं उत्पन्न धरतो, पण आता काय झालं जर 10 वर्षातून 8 वर्ष दुष्काळ पडत असते आणि 10 वर्षातून 1-2 वर्ष अतिवृष्टी होत असेल आणि नुकसान होत असेल तर तुम्ही जे सरासरीमध्ये 5-7 वर्ष धरताय त्याच्यात मॅक्सिमम वर्ष नुकसानीची वर्ष येतात. त्याच्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या समस्यांना बरोबर ऍड्रेस करू शकत नाही. याच्यामध्ये बायोलॉजिकल पोटेन्शियल काय, तिथल्या प्रगतीशील शेतकऱ्यांचं उत्पन्न काय, ज्यासाठी शेतकरी मेहनत करून प्रचंड इन्व्हेस्टमेंट त्याच्यात करतो आहे त्यानुसार त्याला अपेक्षित उत्पन्न काय, याचा न्याय्य विचार व्हायला हवा. नाहीतर मग मी आपल्याला मध्ये थांबून हा प्रश्न विचारू इच्छितो की ही योजना कंपन्यांच्या लाभासाठी चालवली जाते आणि त्यात राजकीय साटीलोटी आहेत हा आरोप यामुळेच अधोरेखित होतो आणि खरा ठरतो का? नाही, जेव्हा प्रवास सुरू केला होता आपण निघालो होतो देवाच्या आळंदीला, पण भीती अशी आहे की चोराच्या आळंदीला पोहोचतो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याची पुनर्रचना ह्या क्षणाला आवश्यक आहे. सगळ्याच लोकांनी याच्यात कॉन्ट्रीब्युशन दिलं, याच्यात शेतकऱ्यांना फायदाही झाला, पण वारंवार ह्या योजनेमध्ये ज्या वेळेला काही वर्षाने आपण रिव्ह्यू घ्यायचा असतो या उंबरठा उत्पन्नाच्या निर्णयाबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल. सामान्य बोंडे साहेबांचा अभ्यास आहे, लवाटे साहेबांचा अभ्यास आहे, या सगळ्यांनी मिळून ठरवायला पाहिजे. आपल्यासोबत डॉक्टर अनिल बोंडे आहेत, आपल्यासोबत डॉक्टर अनिल बोंडे आता पूर्णपणे जोडले गेलेले आहेत. बोंडे साहेब, आपल्याला आवाज काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा संपर्क तुटला असं मला सांगण्यात आलं म्हणून प्रश्न थांबवतोय. त्यांना विचारत असलेला माणिक कदम, आपल्याला आतापर्यंत झालेली चर्चा पोहोचली असेल. माणिक कदम, आपल्याला मी विचारू इच्छितो की प्राप्त परिस्थितीमध्ये पीक विम्याच्या योजनेत कोणते थेट बदल आपल्याला अपेक्षित आहेत? उंबरठा उत्पन्न नावाची जी काय गॅम्बाची मेक आहे ती सर्वप्रथम सरकारनं काढून टाकायला पाहिजे. आणि कुठल्या सरकारनं काढून टाकायला पाहिजे? हा राईट, केंद्र सरकारकडे. जसं राज्य सरकार बीड पॅटर्नची शिफारस घेऊन केंद्र सरकारकडे चालायला लागले, म्हणजे आऊजीच्या जीवावर बावजी उधार म्हणल्यासारखं मी त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे, मग ही साधी उंबरठा उत्पन्नाची जी काय गोमैती राज्य सरकारला न काढायला काय झालं? ज्याप्रमाणे मग एसटीचा अपघात झाला, अपघात झाल्याच्या नंतर त्याचे निकष कुणी ठरवलेले आहेत, पीक विमा देण्याचे निकष कुणी ठरवलेले आहेत याची माहिती घ्या सर आपण. हो, केंद्र सरकारने ठरवलेत, बरोबर आहे ना? मग तुम्ही स्वतःची पीक विमा कंपनी काढा राज्य सरकारनं, पश्चिम बंगालला नाकारली, केरळ नको म्हणतं. कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात केंद्राचे काही निकष आहेत ते बदलण्यासाठी राज्य सरकार गेले वर्ष झाले प्रयत्न करतंय. कोल्हापूरमध्ये जे काही पूर आला होता त्या पुराच्या संदर्भात सुद्धा जे काही निकष आहेत केंद्राचे ते निकष फार जुने आहेत. आता त्या निकषामध्ये बदल करणं काळाची गरज आहे, त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे आणि पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा नेमकं तिथेच आहे आपण जे म्हणता ते, पण ते निकष बदलण्याचा अधिकार राज्य सरकारकडे नाही आणि विमा कंपन्या त्याचा फायदा घेत आहेत. शैले, आपण देवळणकरांना विचारूयात, एकच मिनिट माणिक कदम, देवळणकरांना विचारूयात वस्तुस्थिती कंपन्यांच्या जबाबदारीची का राजकीय इच्छाशक्तीची? राजकीय इच्छाशक्ती तर लागणार आहे आणि चिखलफेक तोडून लागणार आहे. दुसरे एक याच्यातली एक गेम सांगतो मी तुम्हाला, मी सांगतो की पीक विमा योजनेमध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, अतिवृष्टी होते, कदम साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये प्रोसिजर अशी आहे की 14 दिवसात शेतकऱ्यांनी त्यांना लेखी कळवायचं आहे. आता समजा पीक काढून कापून ठेवलेलं आहे शेतामध्ये आणि तिथं प्रचंड महापूर आला आणि ते पीक वाहून गेलं आणि नंतर त्याला लगेचच शेतकऱ्याला पेरायचं असतं, तो शेतकरी रिकामा ठेवू शकत नाही. अशा वेळेला कंपनीचे अधिकारी तिथे गेले तर मग शेतकऱ्याला म्हणतात की तुमचं पीक इथं नव्हतं. ह्या ज्या तांत्रिक अडचणी आहे याच्यामुळे देखील कदम साहेब सांगतात तसे फार मोठे नुकसान झालेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यांनी साकल्यतेचा विचार करावा. ठीक आहे, डॉक्टर बोंडे आता जोडले गेले, परत एकदा असा निरोप आला आहे आपल्याला, पटकन त्यांना बोलतं करायचं आहे. डॉक्टर अनिल बोंडे, आपण चर्चेच्या बऱ्यापैकी पुढच्या टप्प्यात सहभागी होत आहे. आत्ता या विषयाची चर्चा ज्या वळणावर पोहोचली आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतो. ते वळण आहे की पीक विमा अधिकाधिक लोकांच्या हिताचा बनवायचा असेल, शेतकऱ्यांच्या हिताचा बनवायचा असेल तर त्याचे काही निकष केंद्रीय पातळीवरून बदलावे लागतील. निकष केंद्रीय पातळीवरून बदलायचे
तर त्याचा पाठपुरावा कोण करणार आहे? दोन निकष आत्ताचे आहेत, ते सुद्धा धड राबवले जात आहेत का? प्रसाद, एक महत्वाची गोष्ट की केंद्र सरकारने संपूर्ण स्वातंत्र्य राज्य सरकारला दिलेला आहे आणि प्रीमियमचा 12.5% हा हप्ता हा केंद्र सरकार राज्य सरकारला देतं. केंद्र राज्य सरकार निकष बदलवू शकतं. प्रीमियमचा जर हप्ता वाढला तर तो राज्य सरकारने स्वतः भरायचा आहे. 12.5% हिस्सा हा केंद्र सरकार प्रत्येक राज्याला देणार आहे. आता काय झालं की 70% जोखीम स्तर आहे आणि मागच्या वर्षी उंबरठा उत्पादकता देवेंद्र फडणवीस सरकारच्या पेक्षा अतिशय कमी करण्यात आली. बर. आणि कमी करण्यात आली ती 3 वर्षासाठी करार करण्यात आला आणि त्याच्यामुळे याच वर्षी नाही या वर्षी 4,234 कोटी रुपये कंपन्यांनी नफा कमावला. बरोबर. या वर्षीच नाही तर पुढचे 2 वर्ष सुद्धा कमावणार आहे. बरं, यांनी एवढंच नाही तर हवामानावर आधारित फळबाग विमा योजनेमध्ये यांनी ट्रिगर बदलवले. देवेंद्र फडणवीसांनी मी वारंवार सांगितलं की ट्रिगर बदलवू नका. शेवटी यावर्षी त्यांना करार रद्द करावा लागला आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळातले ट्रिगर लावावे लागले आणि केंद्राचा हिस्सा जो आहे तो कायम राहणार आहे 12.5%. राज्य सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी 90% जोखीम स्तर करावा. त्यासोबतच बोंडेजी उत्पादकता काढता. बोंडेजी, जे जे गोष्ट जे जे निकष बदलले गेले असं आपण सांगता आहात ते निकष बदलल्यानं झालेलं नुकसान काय? ताज्या घडामोडीमध्ये औरंगाबाद खंडपीठानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रश्न विचारलाय की हप्ते भरून सुद्धा विम्याचा लाभ का मिळत नाहीये. का मिळत नाही? कारण की कृषी अधिकाऱ्याची संपूर्णता विमा कंपन्याशी हात मिळवणी आहे. 4,234 कोटीमध्ये 42 वाजे आहेत. आणि एवढं तुम्ही कृषी मंत्री होता, तुम्ही असं नका ना बोलू. उत्पादक माझ्या काळामध्ये 128 लाख लोकांनी ऐका ना, माझ्या काळातलं विनोद लवांडे सांगतो ना. 128 लाख. अरे ऐका तर खरं. अरे ऐका ना, 128 लाख. अरे तुम्ही चूप बसाल तर सांगू ना. 128 लाख लोकांनी विमा काढला होता तर 85 लाख लोकांना विमा मिळाला होता आणि कंपन्यांना तोटा झाला होता. लवांडे साहेब कृपा करून वाचत जा. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये कंपन्या तोट्यात होत्या. काही खोटी आकडेवारी देऊ नका. अरे अरे अरे, सरकार तुमच्याजवळ आहे. तुम्ही आकडेवारी घ्या ना आयुक्ताकडून, कृषी आयुक्ताकडून घ्या ना. आकडेवारी घेतल्याशिवाय इथे येऊ नका. शेतकऱ्या बरोबर आहे. 2018-19 ची आकडेवारी जास्त आहे की तुम्हाला भेटलेली. मला एक पाहून घ्या ना, 15-16 किती मिळाला होता. 14-15 मध्ये काय झालं? 15-16 मध्ये काय झालं? 16-17 मध्ये काय झालं? एका वर्षाचं सांगू नका, 4-5 वर्षाचं सांगा. अरे विकास लवांडेजी, आपला तर्क काय आहे? अशा प्रकारच्या शाब्दिक विरोधामागे आपला तर्क काय आहे? अनिल बोंडे जो विषय मांडताय तो तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आकडेवारीनुसार बोला. तुमच्या लेखी 14-19 दरम्यान काय घडलं? विकास लवांडे, विमा कंपन्या याचा गैरफायदा घेतात कारण या कसं आहे माहित नाही. चालू उत्पादकता या वेळेला जास्त दाखवल्या गेली आणि उंबरठा उत्पादकता कमी करवल्या गेली. त्याच्यामुळे या विभाग कंपन्याचं कृषी अधिकाऱ्याचं साठ लोट आहे. मंत्र्याचं साठ लोट आहे आणि याच्यावर म्हणजे याचा अर्थ त्यावेळेस सुद्धा होत हे सिद्ध करू शकाल का आपण? आपण इथे बोलण्यापेक्षा आपण सिद्ध करा. एक अर्ज मिळाल का? नाही. एक याच्यात माध्यमातून या विमा कंपनी आणि कृषी अधिकारी आणि ज्या कृषी अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी 3 वर्षासाठी करार केला यांची चौकशी झाली पाहिजे. 3 वर्षासाठी उंबरठा उत्पादकता गोठवली आहे यांनी. 3 वर्षासाठी उंबरठा उत्पादकता कमी केली आहे. कसा मिळणार आहे विमा? या वर्षी मिळणार नाही, पुढच्या वर्षी मिळणार नाही. फळबागाचा करार यांना रद्द करावा लागला. नैसर्गिक आपत्ती झाली तर विमा, पीक विम्याचा प्रीमियम भरला म्हणजे विमा मिळणं आपला हक्क नाही.
दोन्ही राजकीय प्रवक्त्यांना मला जाणीव करून द्यायची की चर्चेला वेळेची मर्यादा आहे. मी तुमच्या दोघांच्याही दाव्या प्रतिदाव्यांमध्ये हस्तक्षेप करतोय. उदय देवळणकर, या राजकीय हमरातुमरीतच प्रश्न जटिल राहिलाय का? विमान कंपन्यांच्यावर कारवाई करायला कोणाची हरकत नाहीये, त्यांच्यावर जरूर कारवाई करा, जरूर चौकशी करा. ठीक आहे लवांडेजी, एक मिनिट अभ्यासकांचं मत ऐकून घ्या. एकदा अभ्यासकांचं मत ऐका. उदय देवळणकर, लवकर बोलावं आपण. प्रसाद जी, 2018-19 आणि 2019-20 ला शेतकऱ्यांना फायदा झाला ही गोष्ट खरी आहे. एकूण प्रीमियम पेक्षा जास्त रक्कम परताव्यात मिळाली, त्याच्या आधी काही वर्ष मिळाली आणि ज्या वर्षी खूप पीक चांगलं असतं त्या वर्षी मिळत नाही ही गोष्ट खरी आहे. परंतु माझं मूळ ऑब्जेक्शन जे आहे ते हे उंबरठा उत्पन्न आणि शेतकऱ्यांचा जो फायदा आपण गृहीत धरतोय त्याच्यासाठी आहे. जर शेतकऱ्यांचं 30-70% तुम्ही उंबरठा उत्पन्न धरलं म्हणजे त्याचं जर 70% उंबरठा उत्पन्न असेल आणि 10-20% जर शेतकऱ्याचा लॉस झाला त्याचा विमा मिळणार नाही हे अतिशय अन्यायकारक आहे. कारण शेतीत फायदा किती तोच मुळात 20-25% आहे, त्याच्या खाली जर हे उंबरठा उत्पन्न असेल तर शेतकऱ्यांनी याच्यात यायचं कशासाठी? आणि जर तुम्ही ही जी पिकं आहेत विमा उतरवताना निकष काय आहे तेवढे निकष जर आपण सांगाल तर बरे होईल. विमा उतरवताना उंबर 90% केला पाहिजे राज्यांनी. राज्य सरकारने उरलेला संपूर्णतः लिहून दिलेला आहे माझ्या मंत्रिपदाचा. माझं पत्र वाचायला सांगा मुख्यमंत्र्यांना, माझं पत्र वाचायला सांगा. आता कृपया तुम्ही दोघं थांबावं मला असं वाटतंय. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. राजकीय प्रवक्त्यांना माझी विनंती आहे कृपया आपण थोडा वेळ थांबा. माणिक कदम, आपली प्रतिक्रिया घेण्यापूर्वी शैलेंद्र, आपल्या सोबत असलेले उदयराव देवळणकर, वारंवार माझ्या तोंडातून शैलेंद्र देवळणकर असं नाव येत आहे, पण उदयराव देवळणकर, आपण निकषाच्या बाबत सांगत होतात काय सुधारणा अपेक्षित आहेत, पटकन सांगा. शेवटची 30 सेकंद आपल्याला आहेत. माणिक कदमांकडूनही आपल्याला सुधारणा अपेक्षित करायच्या आहेत. बघा प्रसाद जी, आपण जे संरक्षण द्यायचं ते सगळ्या शेतकऱ्यांना द्यायचंय. यामध्ये जे खूप कष्ट करणारे छोटे शेतकरी आहेत ज्यांचं सरासरी उत्पन्न खूप जास्त आहे, मागे आपण 150% विम्याचे प्रीमियम भरण्याची किंवा 150% कव्हरेज घेण्याची प्रोव्हिजन ठेवली होती, ती का काढण्यात आली? जर विमा कंपन्या याला ह्या मान्य करत नसेल तर ही योजना फारशी फायद्याची नाही. त्यांनी जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचं जे मागणी आहे ती मान्य केली पाहिजे. राज्यामध्ये पीक विमा योजना नाही. आपण गुजरातची चर्चा करू, त्यावेळेला विकासजी बोलू त्या विषयावर. आत्ता तो विषय नाहीये. तुम्ही थोड्या वेळापूर्वी निकष आणि इत्यादी गोष्टींबाबत विचारलं होतं, वेळेची मर्यादा आहे. माणिकराव, विमा कधी मिळतो? माणिकराव उत्तर देत आहेत, त्याचंच उत्तर देत आहेत. ऐका विकासराव, ऐका माणिकराव कदम, त्याचंच उत्तर देत आहेत. माणिकराव बोला पटकन. सर ऐका 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 ऐका, सर्वप्रथम मी बोंडे साहेबांना जे काय सांगितलं ह्या योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे हे त्यांनी मान्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. याचा अर्थ त्यावेळेस भी भ्रष्टाचार होता ना, आज भी भ्रष्टाचार आहे. नंबर एक. नंबर दोन, पीक विमा हा शेतकऱ्याच्या शेतामधल्या कृषी पिकाचं जर नुकसान झालं तर शेतकऱ्याने 72 तासाच्या आत त्या पीक विमा कंपनीकडं जायचं असतं आणि अर्ज करायचा, ऑनलाईन अर्ज करायचा, लेखी अर्ज करायचा. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला क्रॉप हार्वेस्टचे असतील ते पैसे त्या शेतकऱ्याला टाकणं हे कंपनीला बंधनकारक आहे, परंतु कंपनी हे असं करायला तयार नाहीत. दुसरी बाब, राज्य सरकारनं जर एखाद्या आपत्तीमध्ये शेतकऱ्याला 6,800 रुपये मदत केली असेल आणि तीच मदत जर पीक विमा कंपन्या नाकारत असतील, म्हणजे बघा प्रसाद सर, एका बाजूला गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली 18 जिल्ह्यामध्ये, म्हणून सरकारनं 6,800 रुपये सरसकट शेतकऱ्यांना मदत केली, परंतु त्याच ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी त्या शेतकऱ्याला मदत केलेली नाहीये. म्हणजे माणिकराव वेळेची मर्यादा असल्यानं ही चर्चा इथेच थांबवावी लागतीये, कारण यापुढे आपल्याला ही चर्चा नेता येणार नाही. विविध प्रकारचे वेगळे विषय आपण परत एकदा नक्कीच चर्चा करू. आत्ताच्या घडीला औरंगाबाद खंडपीठानं राज्य आणि केंद्र सरकार दोघांनाही नोटीस बजावून विचारलंय की जर हप्ते भरले जात आहेत तर विम्याचा लाभ शेतकऱ्यांना का मिळत नाही, त्याची उत्तरं सरकारांना द्यायची आहेत.
तूर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.